नमस्कार माझे नाव प्रांजल प्रदीप महांडवे मी आज तुम्हाला स्कॅनरचा सा वापर सांगणार आहे स्कॅनरची माहिती चित्र फोटो वर्तमानपत्रे किंवा लिखाणाच्या कागदाची प्रत यांची आहे तशी प्रतिमा स्कॅनिंग करून तयार करण्यासाठी व ती माहिती कम्प्युटरमध्ये साठवून ठेवण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो स्कॅनर हे कम्प्युटरला माहिती पुरवणारे साधन आहे म्हणून त्याला इनपुट साधन असे म्हणतात स्कॅनर हा कम्प्युटरच्या सिस्टीम युनिटला पुढे किंवा मागे यू एस बी पोर्टला जोडले जाते स्कॅनरची रचना स्कॅनरचे तीन प्रकार आहेत ऑप्टिकल स्कॅनर दोन बारकोड रीडर्स तीन अक्षरे व चिन्हे ओळखणारी व त्यांची माहिती एक ऑप्टिकल स्कॅनर माहिती व प्रतिमेचे रूपांतर मशीनला वाचता येईल अशा भाषेत रूपांतरित करण्याचे काम स्कॅनर करतात स्कॅन केलेली माहिती फाईल्समध्ये साठवली जाते तसेच स्कॅन केलेली माहितीवर प्रक्रिया करता येते ऑप्टिकल स्कॅनरचे दोन प्रकार दुसरा एक फ्लॅटॅबट स्कॅनर हा एखाद्या प्रति बनविणाऱ्या यंत्रासारखा असतो जी प्रतिमा स्कॅन करायची आहे ती काचेच्या पृष्ठभागावर ठेवली जाते स्कॅनर ती प्रतिमा स्कॅन करतो दुसरा पोर्टेबल स्कॅनर पोर्टेबल स्कॅनर हातात धरला जा धरता येणारे उपकरण आहे ते थेट प्रतिमेवरून फिरवले जाते व प्रतिमा स्कॅन केली जाते बार दुसरा बार कोड रीडर्स हँड हेड स्कॅनर मोठ्या दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर्स किंवा बारकोड यंत्रणा असते याला सामान्यत युनिटव्हर्सल प्रोडक्ट यू पी सी कोड म्हणतात प्रत्येक वस्तूचा यू पी सी कोड बार कोड रीडर वापरतात व स्कॅन करतात तीन अक्षरे आणि चिन्हे ओळखणारी उपकरणे स्कॅनरचे तीन प्रकार असतात प्रकारा या प्रकारामध्ये एक मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेग्निशन याला इंग्लिशमधून एम आय सी आर असे म्हणतात स्कॅनर बँकामध्ये वापरला जातो धनादेश म्हणजे चेक आणि जमा पावतीवरील छापलेले आकडे वाचण्यासाठी होतो दोन